मुंबई महानगरपालिकेसंदर्भातली काळ्या यादीतील कंत्राटदारांना पुन्हा नवी कंत्राटं देण्याचा सपाटा सुरू झाला आहे. नालेसफाईतील घोटाळेबाजांना तब्बल 425 कोटींचं काम देण्याचा घाट घनकचरा विभागानं घातलाय. पाहूया याबाबतचा एक विशेष रिपोर्ट. मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातल्या अधिकाऱ्यांनी कायदा आणि नियम धाब्यावर बसवण्याची प्रथा अजूनही कायम ठेवली आहे. घोटाळेबाज जैन कुटुंबियावर या विभागाचं प्रचंड प्रेम ओतू चालल्याचं दिसून येतंय. धक्कादायक बाब म्हणजे या जैन कुटुंबियांच्या कविराज इन्फ्रा आणि विश्वशक्ती अशा दोन कंपन्यांना तब्बल 425 कोटी रुपयांचं काम देण्याचा खटाटोप घनकचरा विभागानं सुरू केलाय. मुंबईमधला कचरा उचलण्याच्या कामाकरता 7 वर्षांसाठी 1700 कोटींची निविदा प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये 24 वॉर्ड्सचे 14 ग्रुप करण्यात आले. यापैकी 6 ग्रुपच्या निविदा उघडण्यात आल्या असून यामध्ये 3 ग्रुपची कामं काळ्या यादीतल्या कंत्राटदारांना दिली जात आहेत. ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटनं एच पूर्व आणि एच पश्चिमसाठी 181 कोटींचं काम 6.94% कमी दरानं निविदा भरत 168.43 कोटी मिळवलंय. तर के पूर्व करता 123 कोटींचं काम 1.63% कमी दरानं निविदा भरत 117.62 कोटी पदरात पाडून घेतलंय. एन आणि एस वॉर्डसाठी 142 कोटींचं काम 4.37% कमी दरानं भरत 139.68 कोटी पदरात पाडून घेतलंय. जैन कुटुंबियांच्या कंपन्यांवर असलेली मर्जी यातून दिसून येते. यातलं काळबेरं लक्षात घेऊन विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्तांना पत्र लिहून हे काम जैन कुटुंबियांना द्यायला विरोध केलाय. असा जे कॉन्ट्रॅक्टर्स आहे ते सगळे जैन लोक जे आहे त्याचे फॅमिलीमध्ये आहे. ते लोक काय करणार तिकडे डायरेक्टर म्हणून शेअरहोल्डर म्हणून आणि जे लोकांना तुम्ही डिसिल्डिंगमध्ये त्याला ऑलरेडी ब्लॅकलिस्ट केलं आहे इकडे कसा तुम्ही त्याला डायरेक्टर आणि शेअरहोल्डर होऊ शकत आहे. तर त्यासाठी मी पत्र लिहिलेलं आहे. नालेसफाई आणि रस्ते घोटाळ्याप्रमाणेच घनकचरा विभागातही घोटाळा सुरू झाल्याचं झी 24 तासनं पुराव्यानिशी दाखवलं होतं. त्याची दखल घेऊन कारवाई करण्याऐवजी पालिका प्रशासन इथे घोटाळा करणाऱ्यांना कंत्राटरूपी बक्षीस देत असल्याचं दिसून येतंय. 7 वर्षांकरता घोटाळेबाजांना काळ्या यादीत टाकलं असलं तरी घनकचरा विभाग मात्र त्यांना पायघड्या घालण्याचं काम करतोय. जे लोक फोर्जरी केलेलं आहे आणि जे गुन्हा दाखल झालेला आहे असा कंपनीमध्ये कसा महानगरपालिका त्याला कसा प्रोत्साहन करत आहे. कमिशनर साहेबाने बजेटवर मी जेव्हा बजेट बुक वाचले तेव्हा 27 टाइम्स त्यांनी पारदर्शकता ट्रान्सपरन्सी शब्द त्यांनी इस्तेमाल केले. मला ते ट्रान्सपरन्सी पाहिजे. यामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे. हे सर्व 425 कोटींचं काम देण्याचा प्रस्ताव अद्याप स्थायी समितीत आलेला नाही. तरीही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काळ्या यादीतल्या कंत्राटदारांना मुळात निविदा प्रक्रियेत प्रवेशच कसा दिला गेला असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. मुंबई महापालिकेची कंत्राटे मिळवण्यात काही कंत्राटदारांची इथं मक्तेदारी आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून BMC ची फसवणूक करण्यात हे कंत्राटदार चांगलेच वाकबगार झाले आहेत. आता या भ्रष्ट साखळीला आवर घालण्याची गरज असताना BMC चे वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वनवेसह कृष्णात पाटील झी मीडिया मुंबई.